कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामिनाचा निर्णय न्यायालय सुनावणी दरम्यान देणार आहे मात्र विवेक पाटील यांची जामिनावर का होईना पण सुटका होईल अशी आशा शेकाप कार्यकर्त्यांना वाटत आहे गेली अनेक महिने सुनावणी सुरू असलेल्या या खटल्याची पार्श्वभूमी थोडक्यात पुढील प्रमाणे आहे कर्नाळ बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बारा जून दोन हजार एकवीस रोजी ईडीनं कर्नाळ बँकेतील पाचशे एकोणतीस कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली मात्र महाराष्ट्र सरकारच्या सहकार आणि पोलीस या दोनही खात्यांनी या प्रकरणी कोणतीही कडक कारवाई केली नाही ईडीची कोठडी संपल्यावर त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं विवेक पाटील यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणाखाली त्यांना आर्थर रोड जेल ऐवजी तळोजा जेलमध्ये हलवण्याची मागणी केली ती मंजूर करण्यात आली ईडीनं त्यांच्यावर बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आरोपपत्र दाखल केलं त्यावरील सुनावणीत त्यांनी त्यांच्या जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला त्याचा निकाल आज लागणार आहे या संपूर्ण कालावधीत सत्र न्यायालयात प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश एकोणसाठ आणि त्यानंतर एकोणतीस आणि आता चोपन्न यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे या खटल्याच्या आतापर्यंत छत्तीस वेळा तारखा पडून कामकाज झालं ईडीतर्फे अॅडव्होकेट सुनील गोन्सालवीस अॅडव्होकेट वेनेगावकर यांनी काम, का काम पाहिलं तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅडव्होकेट सुबीर सरकार अॅडव्होकेट पवन छेड्डा ॲडव्होकेट ऋषिकेश मुद्रंगी अॅडव्होकेट अशोक मुद्रंगी ॲडव्होकेट राहुल ठाकूर अॅडव्होकेट चेतन ठाकूर यांनी काम पाहिलं कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कडून पाच लाखांपर्यंतच्या ठेवींची रक्कम देण्यात येत आहे ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक विशेष विभाग आहे जो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे पंधरा जुलै एकोणीसशे रोजी ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशन कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत ठेवींचा विमा आणि क्रेडिट सुविधांची हमी देण्याच्या उद्देशानं याची स्थापना झाली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं त्यामध्ये बदल करून विम्यातून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून एक लाखांऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली तसंच बँक अवसायनात निघाल्यास नव्वद दिवसात हे पैसे खातेदारांना परत देण्याची तरतूद केल्याने हे पैसे मिळत आहेत आतापर्यंत सात हजार नऊशे ठेवीदारांना एकशे एकावन्न कोटीचं जा वाटप झालं आहे पहिला राऊंड महिन्याभरात पूर्ण होईल ज्यांनी अर्ज केले आहेत पण ते काही कारणामुळे पैसे घेण्यासाठी आले नाहीत त्यांच्यासाठी नावाच्या अक्षरांनुसार म्हणजेच अल्फाबेटिकल ए ते एन अठरा एप्रिल दोन हजार बावीस हा दिवस ठेवला आहे त्या दिवशी त्यांना येण्याचं आवाहन प्रशासक ए आर हांडे यांनी केलं आहे